नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या आपल्याच यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे पर्सनल सेम मीडिया। आज आपण सायकोलॉजी आणि स्पिरिच्युअलिटी या विषयावर बोलणार आहोत। मागही आपण या ठिकाणी व्हिडिओ तुम्हाला दिलेले आहे सायकोलॉजी आणि स्पिरिच्युअलिटीवर। मागच्या व्हिडिओमध्ये आपण सकारात्मकता, नकारात्मकता, मन, मेंदू आणि आपल्या शरीरावर पूर्ण अभ्यास आणि त्याच्यावर अनेक उपाय, बाहेर समाजातील आपण जगत असताना आपल्या ज्या ज्या काही अनेक समस्या असतात त्या समस्यांवर काही उपाय आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला दिलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मनाची शक्ती, माइंड पॉवर याच्यावर आज आपण बोलणार आहोत। तर मनाच्या शक्तीवर बोलत असताना मी तुम्हाला सांगतो की मन अशी एक गोष्ट आहे, मनाची इतकी जबरदस्त ताकद आहे। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक उदाहरण मी दिलं होतं, या ठिकाणी जर तुम्ही बसला असाल आणि 2 मिनटं तुम्ही डोळे झाकल्यानंतर त्या ठिकाणी जर आपल्याला जायचं आहे, जे ठिकाणावर तुम्ही जाऊन आलेला आहे, तुम्ही लहानपणी जाऊन आला असाल, तुम्ही तरुणपणी जाऊन आला असाल, काही कालावधी त्याला लोटला गेला असाल, तर त्या ठिकाणी तुम्ही एका सेकंद भराच्या क्षणाचाही विलंब न लागता डोळे झाकता क्षणी त्या ठिकाणी तुम्ही जाता। जर आज तुम्ही या स्टुडिओमध्ये आहात, या स्टुडिओमध्ये तुम्ही डोळे जर झाकले तर तुम्ही महाबळेश्वरसारख्या ठिकाणी, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही जाऊन आलेला आहात त्या ठिकाणी तुम्ही क्षणाचाही विलंब न होता जाऊ शकता। इतकी मनाची ताकद, माइंड पॉवर आहे। त्याच माइंड पॉवरचा आपण आज या ठिकाणी त्या माइंड पॉवरविषयी आपण बोलणार आहोत। एक उदाहरण तुम्हाला या ठिकाणी माइंड पॉवरचं मी देतो। एखादा लहान मुलगा आजारी पडतो, लहान मुलगा आजारी पडल्यानंतर त्याची जी आई असते तर ती आई त्याची पूर्णपणे काळजी करत असते की बाबा तो बाळ कसं बरं होईल, त्यासाठी त्याला दवाखान्यात नेते, त्याच्यावर उपचार करते। पण त्याच्या मनामध्ये एक खळबळ कुठतरी चाललेली असते, त्याच्या मनामध्ये असं कुठतरी चाललं, माझ्या बाळाचं कसं होईल, माझं बाळ बरं होईल का, त्याला ताप आलाय का, त्याला काय होत असेल, त्याच्या पोटात दुखत असेल का, असे अनेक विचार त्याच्या मनामध्ये येत असतात। पण तिचं जे मन असतं त्या मनामध्ये इतकी ताकद असते की त्या गोळ्या औषधाचा परिणामही त्या लहान मुलावर न होता तो लहान मुलगा कुठतरी खुचवला जातो, कुठतरी त्याच्यामध्ये त्याच्यावर उपचार चांगल्या पद्धतीचे होत नाही। कारण ही औषध उपचार डॉक्टर करतात त्याचा 50% परिणाम त्याच्यावर होत असतो। पण आपण जर पाहिलं असेल सायकोलॉजिकल दृष्ट्या तुम्ही पाहिलं असेल किंवा तुम्ही मेडिकल सायन्समध्येही जरी पाहिलं असेल की लहान मुलाची जी नाळ असते ती आईशी पूर्णपणे जोडलेली असते आणि त्याच्यामध्ये एक सायकोलॉजीसुद्धा आहे, त्याच्यामध्ये एक मनाची ताकदसुद्धा आहे। मनाची ताकद इतकी प्रबळ असते की त्या मनाच्या त्या नकारात्मक प्रभावामुळं की माझ्या बाळाचं कसं होईल, ती आई त्या मुलाबद्दल चांगला विचार करते पण त्या मनामध्ये तिच्यात कायम परत परत तेच चाललेलं असतं की काय होईल काय होईल काय होईल, त्याच्यामुळं तो मुलगा किंवा ते बाळ लवकर बरं होत नाही, ही असती मनाची ताकद। याच्याविरुद्धच असं असतं। दुसरा गोष्ट तुम्हाला सांगतो की भूतकाळाचा जो काही विचार आहे आपल्या जीवनामध्ये, जे जे काही घडतं त्याच्या पाठीमागे जे काही घडले भूतकाळ, त्या भूतकाळाचा विचार आपण या ठिकाणी कायम करत असतो। तर त्या भूतकाळाचा विचार करणं म्हणजे टाईम घालवणं, टाईम स्पेंड करणं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कुठल्याही गोष्ट आपल्या हाती लागत नाही। भूतकाळ हा असा आहे की त्याचा तुम्ही विचार केला त्याच्यापासून तुम्हाला फायदा तर होणारच नाही पण त्याच्यापासून 100% तोटा होणार। तरी तुमचं मन त्या भूतकाळावर कायम विचार करत राहणार आणि त्या भूतकाळाचा जो काही परिणाम आहे तो तुमच्या वर्तमानावर, म्हणजे तुम्ही जे जीवन जगताय त्याच्यावर त्याचा नक्कीच परिणाम होणार आहे। त्यामुळे भूतकाळावर विचार करणं त्याच्यापेक्षा वर्तमानामध्ये आपल्याला चांगलं काय करता येईल का, त्याच्यामध्ये आपल्याला काही सुधारणा करता येईल का, जीवनामध्ये मागं जे काही घडलं ते विसरून पुढं त्या चुका सुधारता येतील का, याचा विचार करणं फार गरजेचं आहे। ही आहे मनाची आपल्या ताकद। दुसरी गोष्ट आपली अशी आहे की एखादा व्यक्ती आपल्या घरामधून बाहेर गेल्यानंतर तो घरी लवकर येईल का नाही याचा विचार आपण त्या ठिकाणी करत असतो। 10 मिनिटांनी 15 मिनिटांनी उशिरा का होईना तो व्यक्ती घरापर्यंत आपल्या पोहोचणारच आहे, पण आपलं जे मन विचार करत असतं की अजून का पोहोचलं नाही, काय झालं असेल, असे अनेक विचार तुमच्या मनामध्ये येत असतात ना, त्या मनाच्या विचाराची जी स्पंदनं असतात त्या स्पंदनांचा परिणाम तो व्यक्ती 10 मिनिटांनी का होईना आल्यानंतर तुमच्या मनाच्या स्पंदनांचा पूर्ण परिणाम तितक्या फोर्सने त्या व्यक्तीवर जातो। तो व्यक्ती घरी आल्यानंतर 10 मिनिटांनी ज्या व्यक्ती त्यावेळेस तो घरी येतो, तो घरी आल्यानंतर त्या मनामध्ये आपण जे विचार परत परत करत असतो की हा घरी का नव्हता आला, ह्याच्याबद्दल काय घडलं असतं, तो विचारण्याच्या ऐवजी आपल्या मनामध्ये जो काही विचार घडत होते की काय झालं असेल किंवा काय, त्या विचारांचा जो परिणाम असतो तो पूर्णपणे फोर्सने त्याच्यावर पडलेला असतो। 10 मिनिटं तो उशिरा घरी येत असताना ट्रॉफिकमध्ये अडकला असेल किंवा त्याला काही समस्या उद्भवली असेल, त्या समस्येवर उपाय किंवा त्या समस्येवर कुठल्याही प्रकारचं विचार ना तुम्ही न करता त्याच्यावर तुम्ही राग करता, म्हणजेच काय, तुमच्या नकारात्मक विचारांचे जे काही परिणाम तुमच्या मनावर झालेले आहेत त्याने तुम्हाला तर त्रास 100% झालाच, पण समोर येणाऱ्या व्यक्तीला त्याचं दुःख तर तुम्हाला सांगणार असतो, त्या व्यक्तीवर परिणाम झाला। म्हणजेच काय, तुमच्या मनाने तुम्ही हा विचार करू नका की
काय झालं असेल, काय होत असेल, तुमच्या मनाने हा विचार करा की तो 10 मिनिटात 100% घरी येणारच आहे. ही तुमच्या मनाची ताकद आहे. तुमच्या मनाला तुम्ही स्वतः सावरणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, मनाची दुसरी एक पॉवर तुम्हाला सांगतो की आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सर्वसर्व शरदचंद्रजी पवार, एक मराठी नेता, मोठा नेता ज्याला आपण सर्वजण मानतो, आज त्यांना कॅन्सरसारखा भयानक रोग आहे. पण या भयानक रोगामधून सुद्धा राजकारण, समाजकारण, आणि इतकं वय झालेलं असताना सुद्धा ते जगत आहे. डॉक्टरांनी त्यांना काही कालावधीच तुमच्याकडं राहिलेलं आहे असं सांगितल्यानंतर शरद पवारांनी हार नाही मानली. त्यांनी ठरवलं, त्यांनी मनाचे ठरवलं, मी जगणार आहे. ह्या असल्या रोगाला मेडिकल सायन्सने सुद्धा हार मानली. त्या ठिकाणी त्यांचं मन इतकं प्रबळ होतं, त्यांची ॲम्बिशियस, त्यांची जी क्षमता होती मनाला आवर घालण्याची, त्या क्षमतेने त्यांनी आजपर्यंत पण ते जगत आहेत, सर्वांमध्ये राहत आहेत. म्हणजेच मनाची तुमची इतकी ताकद आहे की अनेक रोग तुमचे मनानेच त्या ठिकाणी बरे होऊ शकतात. असे असंख्य रोग असतात, जे असंख्य रोग सायकॅट्रिक म्हणजे मानसशास्त्रज्ञ असतात ते बरं करत असतात. तुम्ही जर बघत असाल, बाहेरच्या दुनियेमध्ये जर पाहत असाल, तर आयुर्वेद आणि मानसशास्त्र दोन्ही मिळून असे मोठे अनेक रोग आहेत ते बरे करतात. म्हणजेच काय, तुमच्या मनावर ते नियंत्रण प्राप्त करतात, आणि तुमच्या मनावर नियंत्रण प्राप्त केल्यानंतर तुमच्या शरीरावर उपचार केले जातात. म्हणजेच काय, तुमचं मन जे आहे ना, त्या मनामध्ये इतकी ताकद आहे, माइंड पॉवर इतकी जबरदस्त तुमच्या मनामध्ये ताकद आहे. तुमच्या मनाशी तुम्ही जी गोष्ट ठरवाल ती तुम्ही अवश्य करू शकता. दुसरी गोष्ट असं की आपल्या मनाला, आपल्या मनामध्ये ज्यावेळेस आपण भूतकाळामधला विचार करतो, किंवा आपल्या मनामध्ये ज्यावेळेस काय आपल्याबद्दल घडलं किंवा काय घडणार आहे याचा विचार करतो, आपण फक्त स्वतःच्या शरीराला त्रास करून घेत असतो. कारण की त्या मनाचा नकारात्मक जो काही प्रभाव असतो तो आपल्या शरीरावर होत असतो. त्या शरीरावर प्रभाव पडल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावर आपल्याला उपाय करायचे, उपाय तर बाजूला राहतात, पूर्ण आपलं शरीर आजारी पडलं जातं, अनेक विचार आपल्या पुढे मांडले जातात की कुठलीही गोष्ट घडणार नाही अशा गोष्टी पण आपल्या समोर येतात. त्याच्या मागचं कारण आहे ना, ते आहे मन. मनाचा जो काही परिणाम आहे, डो नॉट थिंक अबाउट द प्रॉब्लेम. तुम्ही त्या प्रॉब्लेमबद्दल विचार करू नका, त्याच्यावर काय सोल्युशन करायचं त्याच्यावर विचार करा. कारण की जर तुम्ही त्या प्रॉब्लेमचा विचार कंटिन्युअसली करत राहिला तर तो प्रॉब्लेम तुमच्या डोळ्यासमोर येऊ शकतो. 99% तो प्रॉब्लेम तुमच्या डोळ्यासमोर येऊ शकतो. त्याचं कारण हेच आहे की तुमच्या मनाची जी ताकद आहे ते भरपूर आहे. ह्या पुढे ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये, आता थोडंसंच मी सांगितलेलं, पण ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या मनाची जी ताकद आहे ते आपण पुढे सांगत राहणार आहे. ज्यावेळेस स्वामी विवेकानंद यांनी अभ्यास केला, त्यावेळेस त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मनाचा पण अभ्यास केला. मनाचा जो गाभा आहे तो इतका मोठा आहे, इतका मोठा आहे, त्याला अनेक दरवाजे आहेत की आपण ध्यान साधनेने एक 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 दरवाजे आपण हे उघडू शकतो. तुम्ही बघा, कधी जर तुम्ही काही कालावधीत, म्हणजे तुम्ही लहानपणापासून, लहानपणी जर काही गोष्ट बघितली असेल, तुम्ही झोपला असेल, तर तुम्हाला एक स्वप्न पडतं. त्या स्वप्नामध्ये म्हणजे तुम्ही वयाची 50 ओलांडली किंवा तुम्ही वयाच्या 50व्या वयाच्या दारामध्ये असताना सुद्धा, तुम्ही लहानपणी 5 ते 6 वर्षाच्या असताना सुद्धा तुम्हाला ते गोष्टी लहानपणीच्या आठवतात. झोपल्यानंतर म्हणजे आपण त्याला स्वप्न म्हणतो, ते स्वप्न नसतं, तुमच्या मनाची ताकद असते की ती कुठेही जाऊ शकते. तुमच्या वयाच्या 50 वर्षापर्यंत, तुमच्या वयाच्या म्हातारपणापर्यंत इतकी त्या मनाची ताकद असते. ते मन आपल्या शरीरावर परिणाम करत असतं. त्याच्यामुळं भूतकाळाचा विचार करून आपला वेळ वाया घालवू नका. भूतकाळामध्ये न जाता वर्तमानामध्ये जागा. भूतकाळाचा विचार करून तुम्ही स्वतःच्या मनाकडून स्वतःच्या शरीराची हानी करून घेऊ नका. भूतकाळात जे काही झालं ते मागं सोडून वर्तमानामध्ये त्याच्यावर उपाय काय करता येईल, सुधारणा काय करता येईल हे जर आपण ठरवलं, तर नक्कीच आपल्या शरीराला स्वास्थ्य लाभेल. ही मनाची ताकद आपण चांगल्या पद्धतीने त्याचा वापर या ठिकाणी करू शकतो. तुम्हाला मगाशी उदाहरण दिलं, त्या उदाहरणाप्रमाणे अनेकविध शरीराला रोग झालेले असतात. किती किती मोठे मोठे व्यक्ती असतील, पण त्यांच्या मनाची ताकद, त्यांनी त्या मनाची ताकद ओळखलेली आहे, आणि त्या मनाची ताकदीमधून त्यांच्या रोगांवर त्यांनी 50 ते 60% नियंत्रण मिळवलेलं आहे. बाकीचं आयुर्वेद आणि मेडिकल सायन्स त्याला कव्हर करते. तशाच प्रकारे तुम्ही या धकाधकीच्या जीवनामध्ये स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवा. नियंत्रण मिळवण्याचं काम म्हणजे तुम्ही ध्यान साधना करू शकता. 1-5 मिनिटाची खरं तुम्ही ध्यान साधना जर केली, स्वतःचं मन शांत केलं, स्वतःच्या मनाला कमांड दिला की बाबा रे असं नाही तसं, तू हा विचार करू नको, आपल्याला हे करायचं, आपल्याला ते करायचं, तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार नाही येऊन देता, सकारात्मक विचारांची वृत्ती करा, अवश्य तुम्हाला त्याचा फायदा होईल. इथलं पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा सायकोलॉजी आणि स्पिरिशिपी या माध्यमातून आम्ही नवीन नवीन उपाय तुम्हाला देत राहू. आपला हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कॅमेरामॅन प्रसाद जाधवसह मी होस्ट गणेश जाधव, प्रसाद साईन मीडिया.